नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी इम्रान शेख। मावळ तालुक्यात करुंज बेडचे या गावात रात्रीच्या अंधारामध्ये सरकारी अधिकारी सरकारी मोजणी करत असल्याचा व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। हा एक खूपच धक्कादायक प्रकरण आहे। या संदर्भात आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या संगती बोलण्यासाठी आले आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते जमीर नारबन। सर, सर्वात पहिले आपल्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। सर, हे जे व्हिडिओ व्हायरल झाला आहे हा खूपच धक्कादायक प्रकार आहे नक्कीच। तर या संदर्भात आपण अनेक तक्रारीही केल्या आहेत, याच्या व्यतिरिक्तही आपण अनेक तक्रारी केल्या आहेत अनेक कार्यालयामध्ये, तर आपण काय म्हणाल या बाबतीत? मावळ तालुक्यामध्ये जे मावळ तालुका उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, या कार्यालयाच्या मध्ये होत असलेले गैरकारभार, बेकायदेशीर मोजणी, बेकायदेशीर फाळणीबारा, बेकायदेशीर गट करून देण्याचे काम, अशा अनेक कामं होत असतात। तर ह्या कामामध्ये बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचे ज्या मोजणी असतात, कामं असतात, ती डावलून फक्त मोठमोठ्या लोकांचीच कामं केली जातात आणि मोठमोठे रकमा घेऊन हे कामं केली जातात। अशी मला माहिती मिळाली, अनेक शेतकऱ्यांच्या माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या। ह्या तक्रारीच्या अनुषंगाने मी गेले दीड वर्ष झाले त्या सदर कार्यालयाच्या विरोधात शासनाकडे तक्रार अर्ज केलेले आहेत। त्या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे खुलासे मागितलेले आहेत आणि त्यांची चौकशीसुद्धा चालू आहे। पण अशाच ह्या माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने एक करुंज बेडसे ह्या गावी रात्रीची मोजणी होत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमामध्ये व्हायरल होत आहे। हे मी तक्रार दिलेले जे आहेत ह्याचं एक खरंच ह्या अशा तक्रारीमध्ये तथ्य आहे। ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ, की जर समजा गरीब शेतकऱ्यांची जर समजा मोजणी तुम्ही महिनोमहिने करत नाही, वर्षभर करत नाही, मग अशी काय एवढी आवश्यकता होती की ह्याची रात्रीची मोजणी करायची वेळ आली? एवढी तत्परता का अधिकाऱ्यांच्यामध्ये? ह्याचंच ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्याचा खुलासा करावा। सर, तुम्ही जे तक्रार भरपूर ठिकाणी तुम्ही जसा उल्लेख केला आहे की तुम्ही तक्रारी केल्या आहेत त्याबद्दल चौकशी झाली आहेत, पण काय ठोस काय पाऊल उचललं गेलं आहे का या तक्रारीबद्दल तुमचं असं याच्याबद्दल? नाही, अजून तरी इन्क्वायरीज चालू आहे, प्रोसेसमध्येच आहे। ते त्यांच्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ते पत्रव्यवहार केलेलं आहे, पण अजून त्यांची ती प्रोसेसमध्येच आहे। आता सध्या ज्या तक्रारी केल्या आहेत, काही 2018 केलेल्या आहेत, काही 2019 केलेल्या आहेत, आणि 20 तर पूर्ण आपला कोरोनामध्येच गेलेला आहे। बरोबर, त्यामुळं इन्क्वायरी प्रोसेसमध्ये आहेत। पण हे जे इन्क्वायरी लांबवले गेले, तुम्ही एक आरटीआय कार्यकर्ते आहात, तुम्हाला या गोष्टीची भरपूर माहिती आहे, आणि हे जे तक्रारीसाठी विलंब झाला आहे याबद्दल तुम्ही पुढे काय पाऊल उचलणार आहे? माझ्या व्हिडिओ जे व्हायरल झाला आहे या संदर्भात तुम्ही काय पुढे काय पाऊल उचलणार आहे, कुठे तक्रारी करणार आहात का? मी आता माननीय जमाबंदी आयुक्त पुणे यांच्याकडे यांना भेटून सर्व व्हिडिओ असेल आणि कागदोपत्री पुराव्यासह त्यांच्याकडे तक्रार अर्ज देणार आहे। संबंधित खाते कार्यालयातील जे जे काय भ्रष्ट अधिकारी त्यांच्या विरोधात। बरोबर सर, हे जे मोजणी करावी लागते यासाठी साधारण नागरिकांना उंबरडे पार झिजवावे लागतात कार्यालयाचे, तरीही मोजणी होत नाही। जसं तुम्ही बोलताय की मोठी मोठी रकमा घेऊन काय अधिकारी हे जे मोजणी करतात, तर नक्कीच हे जे खूप धक्कादायक प्रकार आहे आणि असे अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई अशी मागणी नागरिकांकडूनही करण्यात येत आहे। तर या संदर्भात आपणही कारवाई करणार असं आपण उल्लेख केला आता,
तर यांच्याविरुद्ध काय कारवाई होईल अशी तुमची एक मागणी आहे? मी माननीय जमाबंदी आयुक्ताकडे मागणी करत आहे की आपल्या माध्यमातून मागणी करत आहे, मी लेखी मागणी केलेली आहे त्यांच्याकडे की सदर कार्यालयातील मोजणी अधिकारी असतील, संबंधित जे जे जबाबदार अधिकारी असतील यांची दप्तर तपासणी करून एक निष्पक्ष एक कमिटी नेमून ह्या भूमी अभिलेख कार्यालयातील कागदपत्रे असतील, त्यांनी केलेली कामे असतील, त्या ठिकाणी असलेले गायब झालेले दस्त असतील, अनेक कागदपत्रे हे या ऑफिसमधून गायब झालेले आहेत, अनेक रजिस्टर सापडत नाहीत, लेखी उत्तरं आहेत आमच्याकडे, माहिती अधिकारात आम्ही पत्रव्यवहार करून उत्तरं मिळवलेली आहे की सदर रजिस्टर गायब आहेत, सदर कपत्र गायब आहेत, त्यामुळे ह्याच्यावर खरं म्हणजे फौजदारी गुन्हेच दाखल व्हायला पाहिजे. शासकीय कागदपत्र गहाळ झालेबद्दल जे कायदा आहे त्याप्रमाणे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. बरोबर आहे सर. ह्या व्हिडिओमध्ये पण जे अधिकारी दिसले आहेत त्यांच्याविरुद्ध शेतकऱ्यांनी प्रांत साहेबांकडे तक्रारी केल्या आहेत की यांचा लवकरात लवकर निलंबन करावा अशी तक्रार आपल्या समोर येत आहे. तरी सर आपली वेळेत वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.